उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। काँग्रेस शहराध्यक्षपदी ॲडव्होकेट आकाश छाजड यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। छाजड यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला। यावेळी ॲडव्होकेट आकाश छाजड यांचे हुतात्मा स्मारक येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे जाऊन त्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। त्यानंतर छाजड यांचं महात्मा गांधी रोड येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आलं। यावेळी छाजड यांनी पदभार स्वीकारलाय। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे शीर्ष नेते आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यक्षम अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, या उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात, या सर्वांच्या आशीर्वादाने मला शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पुनश्च माझी निवड झाली। येत्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की अनेक निवडणुका आहेत आणि देशामधली जी परिस्थिती आहे, महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, या भाजपच्या सरकारमुळे रोजगार बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, अक्षरशः धर्माधर्मांमध्ये भांडणं लावले गेले, हे सगळं पुसून टाकून परत नाशिक शहरामध्ये गतवैभव काँग्रेसचं कसं प्राप्त होईल ह्याच्याकरता आम्ही सर्व काँग्रेसजण, म्हणजे मी फक्त एकटा अध्यक्ष म्हणून नाही तर सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, भविष्यामध्ये या शहरामध्ये काँग्रेसला परत एक मजबूत पक्ष निर्माण करण्याकरता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। आगामी काळात आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेचे निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत। मी या सर्वांच्या महापुरुषांच्या साक्षीने तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की भविष्यात या नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेसला सर्वात चांगले दिवस आहेत। यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। त्याप्रसंगी माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पाणगव्हाणी, माजी नगरसेवक राहुल दिवे, वत्सला खैरे, आशा तडवी, भारत टाकेकर, किरण जाधव, ज्ञानेश्वर काळे, नितीन काकड, हनीफ बशीर, अल्तमस शेख, संतोष ठाकूर, लक्ष्मण जायभावे, समीर कांबळे, गौरव सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक।